सांगतात. गेली 15 वर्षे जो सत्ता भोगत आहे नगरसेवक म्हणून आणि गेली 2.5 वर्षे जो नगराध्यक्ष होता त्या नगराध्यक्षाने निप्पाणीचा विकास केलोय म्हणून जो धिंडोरा पेटलाय त्याचं उदाहरण आज पाहावयास मिळते की निप्पाणीचे अनेक रस्ते पावसानं वाहून गेलेले आहे. त्याच्या पाठीमागे किती भ्रष्टाचार झाले हे लोकांच्या नजरेत आलेलं आहे. आता तहसीलदार प्लॉटमधील तर अवस्था बघितली तर पहिल्या गल्लीत इकडे निप्पाणीकडून येताना पहिल्या गल्लीत किती वाईट अवस्था आहे आणि गेली 2.5 वर्षे नगर आदेश असताना त्यावेळा त्या गल्लीची अवस्था त्याला दिसली नाही आणि आता नगरपालिकेची इलेक्शन डिक्लेअर झाल्यावर 2 महिने त्याला ज्यावेळा इलेक्शन इकडं आरक्षण आणून निवडून येण्याची जी स्वप्न पडायला लागली त्यावेळेला त्याला एक 4 बल्ल लावून किंवा 10-12 टॉल्या बुरुम टाकून मी विकास केलो असं धिंडोरा पेटवणाऱ्यांनी त्यांना निप्पाणीच्या व कशीर प्लॉटेतील जनतेने आपल्या जागा दाखवून द्यावे व निप्पाणी नगरपालिकेमधील जी भ्रष्टाचारी आता मोठ्या प्रमाणात चालू आहे आणि निप्पाणीचा विकास न करता स्वतःचाच विकास केला हे पूर्ण जनता जाणून आहे आणि येत्या या निवडणुकीमध्ये तुम्हाला तुमची जागा दाखवून देतील अशी मला पूर्ण आशा आहे. गेल्या 5 वर्षामध्ये माननीय शशिकला जोल्ले वहिनी या निप्पाणीतील सर्व जनतेला व निप्पाणी मतदारसंघातील सर्व जनतेला विविध प्रकारचे कार्यक्रम सांस्कृतिक कार्यक्रम व इतर कार्यक्रम दाखवण्याचे स्वतःच्या सोखर्चाने दाखवण्याचे व लोकांना फक्त राजकारण न आणता समाजकारण कसं असतं आहे आणि लोकांनी जे घरी बसून जे फक्त राजकारण करायच्या वाटणीचं फक्त समाजकारण करून विकासाचे कसं निप्पाणीला दाखवायचं व येत्या नगरपालिका इलेक्शनमध्ये निप्पाणी नगरपालिका भाजपमय करून निप्पाणीची पूर्ण विकास करण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहे आणि वहिनींच्या नेतृत्वाखाली आपण सर्वांनी आमाशनी कमळ्या चिन्हावर बटन दाबून निप्पाणीवर भाजपची सत्ता आणून द्यावे. व तसेच आता विरोधक जे म्हणत आहेत की आम्ही जादूगार दाखवाले, अरे जादूगार नाही, आम्ही गेली 5 वर्षे अनेक कार्यक्रम दाखविलेला आहे लोकांनी. राजा छत्रपतीवर शिवगर्जना व जाणता राजा व अशी विविध सांस्कृतिक कार्यक्रम अलवाच्या मूडबिद्रीचे कार्यक्रम दाखवण्यात आलेले आहे आणि त्याच धर्तीवर आम्ही लोकांनी एक मनोरंजनाचा कार्यक्रम म्हणून या निप्पाणीच्या निवडणुकी प्रसंगी दाखवत आहे. तुमच्यासारखे आम्ही पैसे वाटून किंवा दमदाटी करून आणि दादागिरी करून आम्ही कुठल्या लोकांनी पाठिंबा घेत नाही फिरत आहे. आम्ही फक्त मतदारांच्या जीवावरच आहे आणि येत्या 31 तारखेला तुम्हाला त्याची परिचिती येईल. येत्या 31 तारखेला होणाऱ्या इलेक्शनमध्ये प्रभाग क्रमांक 31 म्हणून दत्तात्रय जोत्रे हे भारतीय जनता पार्टीचे अधिकृत उमेदवार असून कोणत्याही परिस्थितीमध्ये तटलप्लॉटमधील सर्व जनता ही दत्ता जोत्रे यांना निवडून देणार आहे आणि त्यांना दलित समाजाचा या ठिकाणी असणारा जो वाढता पाठिंबा आहे तो वाढतच आहे आणि मुस्लिम समाजाचा पाठिंबा त्यांना वाढत आहे. त्याशिवाय कुठल्याही परिस्थितीमध्ये या ठिकाणी दत्ता जोत्रेंची सीट निवडून येणार आणि 31 प्रभागमध्ये दत्ता जोत्रे हे नगराध्यक्षांचं डिपॉझिट जप्त केल्याशिवाय राहणार नाहीत अशी मी सर्वांच्या वतीनं ग्वाही देतो. भारतीय जनता पार्टीचा